की ज्योत्स्नाताईंनी आठवण करून दिली माधुरी त्याच्या शैक्षणिक काळामधली. तर हा शैक्षणिक काळ मी अत्यंत जवळून पाहिला आणि मी त्याचा एक जवळचा विटनेस आहे. काय व्हायचं की MTA पूर्ण झाल्यानंतर किंवा आधी, मला ते पूर्ण आठवत नाही आता, परंतु त्यांनी जर्मनचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. MTA ला मी टीचर होतो ही गोष्ट खरी आहे, परंतु जर्मनचाही मी टीचर होतो आणि माझ्या आयुष्यामध्ये मी शेकडो जर्मनचे विद्यार्थी घडवलेले आहेत, परंतु असा चिकाटीचा विद्यार्थी मी आयुष्यात कुठेच पाहिला नाही. चिकाटी या दृष्टिकोनातून म्हणतो मी की एक मूल मांडीवर घेतलेलं आहे आणि दोन्ही जरा लहान असताना ते खतरनाक मुलं होते ते दोन्ही. तर त्यांची तशी खतरनाक होती लहान असताना. लहान असताना नागार्जुन नव्हता तेवढा मला दिसला, परंतु या काळामध्ये रात्री 1:30 उद्या जर्मनचा पेपर आहे सर, मी आणि त्या हॉलमध्ये बसलो, रिव्हिजन झालं, मी निघून गेल्यावर रात्रभर ते रिव्हिजन करून तो पेपर फर्स्ट क्लास मध्ये काढला. एक दिवस आम्ही विद्यापीठामधनं घरी चाललो होतो आणि आमचं सहज बोलणं चाललं, तर माधुरीताई म्हणते सर आपल्याला नेट काढायचंय बर का. म्हणजे ठीक आहे, आमच्या दोघांचा निश्चय झाला की नेट आपल्याला दोघांना काढायचंय. की मला माझं नेट नव्हतं तर तो माझ्या नावावर कलंक असल्यासारखं वाटायचं मला. मी कधीच काढलं नाही, ती गोष्ट वेगळी आहे. पण माधुरीताई म्हटली की नाही आपल्याला काढायचं सर, आणि आम्ही दोघांनी ठरवलं, माधुरीने काढलं आणि मी राहून गेलो. तर एवढी चिकाटी याच्यामध्ये विषयात आहे. तू वाईट वाटून घेऊ देऊच नको. हा तू कधी तिचं ननन पण तिच्यावर गाजवलेलं नाही, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु घरामध्ये सासू सासरा नंदा सर्व नातेवाईक येणारे जाणारे सर्वांना सांभाळून MTA फर्स्ट क्लास, त्याच्यानंतर नेट सेट करणे, जर्मनचा अभ्यास करणे, हे सर्व करून नोकरी करत असताना अजूनही तो स्वभाव त्या स्वभावामध्ये काही बदल नाही. आता मागच्या काळामध्ये माझं PhD जेव्हा झालं तर मी सरांपेक्षा, सर माझे गाईड होते, सरांच्या पेक्षा माधुरीच मला जवळ वाटली. मग मला काही अडचण असली तर मी देऊन पाठवायचो. अहो मी जर एखादी अडचण देऊन पाठवली तर या मुलीला रात्रभर झोप नाही आली, रात्रभर झोप नाही आली, तो प्रॉब्लेम सोडवल्याशिवाय. तर एखादे ते डेडिकेशन असतं आणि अशी डेडिकेटेड व्यक्ती मी माझ्या आयुष्यामध्ये बघितलीच नाही असं मनाला हरकत नाही. अशी डेडिकेटेड व्यक्ती मी पाहिली नाही. आणि हे डेडिकेशन कधी कधी मला जेलस होते की माझ्या सभोवतालचे माणसं एवढे डेडिकेटेड का असू शकत नाही. परंतु प्रत्येकाचा तो स्वभाव असतो आणि असा सुंदर गोड स्वभाव असलेल्या व्यक्तीच्या सान्निध्यात आपल्याला आयुष्य जगण्याची संधी मिळाली, त्याबद्दल परमेश्वराचे धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर, तुम्ही खूप जास्त तारीफ केली. मी खरं सांगितलं, मी खरं सांगितलं जे आहे ना ते मी खरं सांगितलं. तुम्ही त्याला काय समजायचं पण हे खरे शब्द. थँक्यू.